लेट्स अप मराठीमध्ये आहे. माझ्यासोबत आहेत आमचे संपादक योगेश कुटे सर. आजपासून आपण रोज संध्याकाळी या विशेष एका कार्यक्रमात भेटणार आहोत, ज्याचं नाव लेट्स अप न्यूज राउंड अप असं ठेवलेलं आहे. आपण हा शो सुरू करण्यामागचं एक मेन कारण म्हणजे आपण रोज बातम्या देत असतो, मग त्या बातम्यांच्या आपण इन डेप्थ मधल्या आता घडामोडी या शोच्या माध्यमातून देणार आहोत. नुसत्या बातम्याच न देता त्या बातम्या मागं घडणाऱ्या त्या बातम्यांमागं काय कारण आहेत, त्या बातम्या आपण कशाच्यावरून केल्या, किंवा त्या बातम्यांच्या पडद्यामागं काय घडामोडी घडल्यात, त्याचं इन डेप्थ विश्लेषण काय आहे, अशा विविध अँगलना आपण या शोमध्ये चर्चा करणार आहोत. या स्पेशल शो आजपासून आपण सुरू करत आहोत. माझ्यासोबत आमचे संपादक योगेश कुटे सर आहेत. सर, आजपासून आपण हे विशेष हो, बुलेटिन आपण सुरू सुरू करत करतो आहोत. तर सर्व प्रेक्षकांचं, लेट्सअपच्या सर्व सबस्क्रायबरचं पुन्हा एकदा स्वागत. तुमच्याकडे रोज 50 न्यूज, 100 न्यूज, फटाफट न्यूज तुमच्याकडे येत असतील. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या बातम्या असतात त्याचं सखोल विश्लेषण करणं गरजेचं असतं. त्याचं डावी बाजू, उजवी बाजू, अनेक 360 अँगल आपण जो म्हणतो तो समजून घेणं मला वाटतं आवश्यक असतं. आणि त्या दृष्टीने आम्ही दिवसभरातल्या महत्त्वाच्या 5 घडामोडी या आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत, ज्या तुमच्या माहितीमध्ये काही भर घालू शकतील. आणि तुम्हाला काही वाटलं जर याच्यामध्ये तर आम्हाला नक्की कॉमेंट करून खाली कॉमेंट करा आणि आम्हाला अपडेट करा की असं असं याचा हा पण अँगल असा असू शकतो. पण अनेक घडामोडी नुसत्या केवळ तुम्हाला सांगण्याऐवजी त्याचं काहीतरी एक सखोल माहिती, एक डाटा तुमच्यासोबत आम्ही घेऊन येत आहोत. आणि आज त्याची सुरुवात, आज 23 जानेवारीपासून आपण त्याची सुरुवात करत आहोत. तर हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटतं आहे हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की किंवा सांगा. यात आणखी काय आम्ही नवीन गोष्टी करू शकतो, सांगू शकतो, करू हो शकतो, हे आम्हाला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. येस. तर सर, आपण आज पहिल्या 5 बातम्या अशा घेणार आहोत. हे बुलेटिन बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिवशी सुरू सुरू होत करतोय आहे. आपण, यस त्यामुळं आपण एक गेस्टर म्हणून एक ठाकरेंची पहिली बातमी घेऊ घेऊया आपण आज. ठाकरेंचं नाशिकमध्ये, उद्धव ठाकरेंचं नाशिकमध्ये आज एक अधिवेशन झालं, 2 दिवसीय अधिवेशन, हो, जे एकनाथ शिंदेचं बंड झालं त्यानंतरचं हे मला वाटतं पहिलंच पहिले एवढं मोठं अधिवेशन अधिवेशन की होतं, जिथे 2000 हून अधिक कार्यकर्त्यांना कार्यकर्ते त्यांना आलेले होते. बरोबर अगदी आणि अगदी आता निवडणुका पण येत्या काही एक महिना 2 महिन्यात निवडणुकांचा पण बिगुल वाजणार आहे यस. लोकसभेचं, त्यामुळे या अधिवेशनाला एक विशेष महत्व आलेलं आहे. आणि आणखी एक या अधिवेशनाचं वैशिष्ट्य सांगायचं तर 1995 ला जेव्हा महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपची सत्ता आलेली, त्यावेळी 1995 या वर्षाची सुरुवात होत असताना नाशिकमध्ये एक शिवसेनेचं अधिवेशन झालेलं. त्या अधिवेशनात दार उघड बाई दार उघड अशी जी एक काय म्हणतात टॅगलाईन देत त्यांनी त्या अधिवेशनाची सुरुवात केलेली. अगदी आता तसंच अधिवेशन त्यांनी या वर्षी पण सुरू केलेलं आहे, त्यामुळे या दोन्हीचा सर काय सांगड घालता तर येईल का आपल्याला? नक्कीच मला वाटतं नाशिक हे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेलं शहर आहे. गेल्या अनेक म्हणजे हेमंत गोडसे आहेत ते 2014 पासून तिथे शिवसेनेच्या धनुष्यबाणावरचे तिथे खासदार झालेले होते. आणि नाशिकमध्ये काल आपण पाहिलं की काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरेंनी आरती केली, त्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील काळाराम मंदिरामध्ये जाऊन तिथे दर्शन घेतलेलं त्यामुळे होतं. नाशिक हे ना हॉट एक हॉट म्हणजे पॉलिटिकल हॉटस्पॉट हॉटस्पॉट झालेलं आहे. झालेलं असं आपण म्हणू शकतो. आणि छगन भुजबळ जे शरद पवारांचे मेन टार्गेट आहेत, शरद पवारांना जर महाराष्ट्रामध्ये काय कोणाला पराभूत करायचे म्हणून जर टॉप त्यांचे टॉप समजा 5 मध्ये टॉप 5 मध्ये तर अजित पवार 1 नंबरला असतील, पण तिथे यशस्वी होतील की मला माहित नाही. पण छगन भुजबळ छगन त्यांचा भुजबळ नंबर 2 हे त्यांचं नक्कीच टार्गेट आहे. त्यामुळं आणि उद्धव ठाकरेंसाठी देखील नाशिक महत्वाचं आहे, कारण त्या ठिकाणी दादा भुसे वगैरे जी ज्यांना अक्षरशः शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य परिस्थितीतून मंत्री आमदार केलेलं आमदार होतं, केलेलं. आणि अशी लोक जेव्हा सोडून गेल्यानंतर नाशिक एक थोडंसं काळाराम मंदिर आणि ही सगळी पार्श्वभूमी तू तशी म्हणालास की सगळी एक पॉझिटिव्ह पार्श्वभूमी शिवसेनेला वाटते आहे, त्यामुळंच उद्धव ठाकरेंनी नाशिकची निवड केलेली असावी. असा काही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संजय राऊत हे काही नाशिकचे प्रभारी आहेत, मागच्या ते एक वर्षभर वर्षभरापासून ते नाशिकमध्ये नाशिक बरेच बरेच त्यांचे सक्रिय. ते भाऊसाहेब चौधरी जे संजय राऊतांचे क्लोज अगदी हो एकदम हो हो निकटवर्ती होते, तेच जेव्हापासून शिंदेच्या गटात गेले तेव्हापासून संजय राऊत बऱ्यापैकी तिथे ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह झालेले. झाले, त्यामुळे हे पण एक कारण आहे की शेवटी संजय राऊतांनीच आग्रह केला असेल, हट्ट धरला असेल की ते अधिवेशन नाशिकमध्येच व्हावं. आणि शिवसेनेसाठी पण
अधिवेशन महत्वाचं आहे, कारण पहिल्या फळीचे सगळे नेते, जवळपास सगळे नेते हा शिवसेनेत बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे दुसरी तिसरी जर फळी तयार करायची असेल तर त्यांचं असं चिंतन, त्यांच्यासमोर उद्धव ठाकरेंचं मार्गदर्शन, पुढची दिशा हे सगळं स्पष्ट होणं आवश्यक होतं. आणि मला वाटतं ते काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काम होतं ते कार्यकर्त्यांचा शिवसैनिकाचा आत्मविश्वास वाढवणं, जो वाढवणं, जो आता ढासळलेला आहे. पक्ष सत्तेवरती नाहीये आणि जे ज्यांना सत्तेवरती नाही आणि फुटला मोठा मोठी फूट पडलेली आहे. त्यामुळं ठाकरेंचं राजकीय भवितव्य ठरवणारं हे अधिवेशन असू शकतं. आता शिवसेनेचा जो हिंदुत्ववादी चेहरा होता तो सोडून तुम्हाला आता काँग्रेससोबत, राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडणुका लढवायच्या आहेत. याच्या आधी ते त्यांनी फक्त सत्ता राबवलेली आहे आणि आता निवडणुका लढवायच्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोमिलन होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं कार्यकर्त्यांची मानसिकता तयार करणं याला भर दिलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी भाजपवर तोंडसुख घेतलेलं आहे. सर, हे तोंडसुख घेताना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आपण असलो तरी आपण हिंदुत्व सोडलेलं नाही असा पण त्यांनी एक मेसेज देण्यासाठी, राम मंदिराचा जो काळाराम मंदिरातलं हो मला वाटतं तो पण त्यांनी एक चांगला हे केला, चांगला हे केला आणि भाजप मुक्त जय श्रीराम अशी पण त्यांनी एक घोषणा केलेली आहे. बरोबर की जय श्रीरामावर केवळ फक्त भाजपचाच हक्क आहे असा जो दावा त्या पक्षाकडनं करण्यात आला त्याला छेद देण्याचा प्रयत्नच मला वाटतं उद्धव ठाकरेंनी केलेला दिसतो याच्यामध्ये. पण यातला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू मग अशी म्हणालास की आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि या जयंतीला म्हणजे अगदी शरद पवार यांनी जयंतीनिमित्त बाळासाहेबांना वंदन केलेलं आहे, त्यांना आदरांजली वाहिलेली आहे. पण काँग्रेसच्या एकाही नेत्याने आज आता आपण जवळपास पावणे सहा वाजेपर्यंत काँग्रेसच्या एकाही नेत्यानं बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहणारं ट्विट केलेलं नव्हतं असा आरोप आता भाजप करू लागले. शहाजात पुनावाला जो भाजपचा जे भाजपचे प्रवक्ते आहेत त्यांनी तसं ट्विट पण केलेलं आहे आणि त्यांनी हे पण दाखवून दिलं की नरेंद्र मोदींनी सकाळी उठल्या पहिलं जे ट्विट केलेलं असतं ते बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहणारं ट्विट केलेलं आहे. मात्र ज्या पक्षासोबत शिवसेना जाऊ इच्छिते, निवडणूक लढू इच्छिते, त्या पक्षाच्या एकाही नेत्यांना बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिलेली नाही. मला वाटतं ट्विटरवर नाही पण असं सोशल मीडियावर, ते सोशल कुठेच नाहीये, कुठेच नाहीये. मला वाटतं हे थोडस हे काँग्रेसनं पण हे भान जपायला हवं. जर आपल्याला एखाद्या पक्षासोबत जायचं आहे आणि बाळासाहेब ठीक आहे पक्षातीत नेते आहेत आदरांजली वाहिला तर तसं काहीच अडचण असं काही कारण नाहीये. पण काँग्रेस नेहमी अशा चुका करतं आणि शिवसेने मेसेज त्यातनं जातो आणि तो बरोबर भाजपनं पकडला असं मला वाटतं. पण शिवसेनेसाठी तू म्हणतो तसं हे महत्वाचं अधिवेशन आहे कारण मार्चमध्येच निवडणुकांची घोषणा होईल आणि त्यासाठी शिवसेनेची मानसिकता, शिवसैनिकांची मानसिकता तयार करायला होईल. सगळ्यात महत्वाचा प्रश्न अधिवेशनातलं सगळ्यात महत्वाचं शिवसेनेचं आज चिन्हही गेलेलं आहे, बा ठाकरेंकडनं शिवसेना पक्षही गेलेला आहे. राहुल नार्वेकर यांच्या निकालावर जर काही निर्णय 10 मार्चपर्यंत जर आला नाही तर एकनाथ शिंदे हे जे आहेत हेच शिवसेनेचे नेते आहेत असं कागदोपत्री किंवा कायदेशीरदृष्ट्या नार्वेकरांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेला पुढची रणनीती पण ठरवावी लागेल. जर आपल्याला लोकसभेत हे करत असेल तर त्यांना वेगळं नाव, वेगळं चिन्ह, मशाल जे चिन्ह आहे त्याच्या देखील त्याच्याबद्दल देखील वाद सुरू आहे. हे सगळं गोठवलं जाऊ शकतं असं अनेक धोके शिवसेने समोर आहेत. संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे. संसदेच्या अधिवेशनामध्ये शिवसेनेच्या खासदारांना म्हणजे एकनाथ शिंदेंनी जर उद्धव ठाकरेंच्या खासदारांना व्हीप जर लागू केला तर शिवसेनेची मोठी अडचण होऊ शकते आणि त्यामुळे त्यासाठीच मला वाटतं शिवसेनेचं एक आपण म्हणतो ना की 2.0 व्हर्जन, 3.0 व्हर्जन, तसंही शिवसेनेचं नाशिकचं 3.0 व्हर्जन. एक बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि आता एकनाथ शिंदे फुटून गेल्यानंतर जी उरलेली शिवसेना आहे ती ठाकरेंची आहे फक्त. आता ती 3.0 व्हर्जन फिल्टर होत आलेली आहे. 3.0 व्हर्जन आता मला वाटतं ठाकरे आता आजमावत आहेत. सर, आता आपण दुसऱ्या बातमीकडे वळूया. आजची दुसरी बातमी ट्रेंडिंगची आपण मराठा आरक्षणासंबंधित घेऊ शकतो. मनोज जरांगे पाटील आता पुण्याच्या वेशीवरती आलेले आहेत आणि ते पुण्यात मुंबईच्या जवळ पोहोचत असतानाच शिंदे सरकारने त्यांची हालचालीचा वेग वाढवलेला आहे. बरोबर. मराठा आरक्षणाचं जे सर्वेक्षण आहे मागास सिद्ध होण्यासाठीचं ते आजपासून सुरू झालेलं आहे. त्याच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिराती पण दिलेल्या आहेत राज्य मागासवर्ग आयोगाने. जवळपास 200 प्रश्न काढलेले आहेत आणि 40 पानांचा अर्ज असणार आहे या सर्वेक्षणामध्ये.
तर हे मला वाटतं सगळ्यात मोठी डेव्हलपमेंट किंवा घडामोड आहे. जरांगे पाटलांचं जे मराठा आंदोलनाचं वादळ आहे ते पुण्याच्या वेशीपर्यंत आल्यानंतर सरकार धावपळ करणं अपेक्षितच होतं. पण हे जे सर्वेक्षण आहे या सर्वेक्षणाला पहिल्याच दिवशी मोठी अडचण निर्माण झालेली आहे, कारण तो जो सर्व्हर आहे सगळे सर्वेक्षण करणारा तो सर्व्हर डाऊन असल्यामुळे अनेक ठिकाणी प्रॉब्लेम झालेला आहे. जवळपास 1.25 लाख लोक या कामावरती सरकारनं जुंपलेले आहेत आणि याच्यामध्ये त्यांनी असं प्रयत्न केला, जवळपास 200 पानांची ती सगळी प्रश्नपत्रिका किंवा प्रश्नावली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना असं ओढून घ्यायचं आहे की कोणकोणत्या मागास प्रथा की ज्या शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मराठा समाजामध्ये आहेत, म्हणजे त्यातलं जे महत्त्वाचं आहे त्यांना दाखवायचं आहे की 10वीपर्यंतचं शिक्षणाचं प्रमाण कसं आहे, ड्रॉपआउट किती आहेत, नंतर ज्या महिलांचं जे स्थान आहे त्या समाजामध्ये ते खरोखरीच मागासवर्गीय पद्धतीचंच आहे का, म्हणजे काही पडद्यातच राहतात का, विधवांची लग्न होतात का, मुलींचं शिक्षणातलं ड्रॉपआउट किती आहे, हे सगळं त्यांना जाणून घ्यायचं आणि प्रत्येक घरोघरी जाऊन हे ते सर्वेक्षण करणार आहे. त्यावेळेस मोठा डेटा या निमित्तानं सगळा तयार होणार आहे आणि याच्या आधारेच मराठा हा मागासवर्गीय समाज आहे की नाही हे सगळं सिद्ध होणार नाही. पण मला वाटतं सरकार एका बाजूला चाललेलं आहे आणि जरांगेंची मागणी वेगळी आहे. जरांगे म्हणतात की कुणबी म्हणून तुम्ही आम्हाला सरसकट आरक्षण द्या आणि सरकार हा वेगळा प्रवर्ग देण्याच्या तयारीमध्ये आहे. जो आधी म्हटलं जो 16% प्रवर्ग देशमुखांच्या काळामध्ये जो दिलेला होता, सॉरी पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात जो दिलेला होता, त्या प्रवर्गानुसार 16% आरक्षण देण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे. या आधीच्या जेवढे आयोग नेमलेले होते, एकतर जेवढे मागासवर्गीय आयोग होते त्या सर्व मागासवर्गीय आयोगांनी मराठा आरक्षण नाकारलेलं होतं, त्याला अपवाद होता गायकवाड कमिशनचा, आणि त्याच आधारे फडणवीस सरकारनं आरक्षण दिलेलं होतं. आता गायकवाड आयोगाचाच अहवाल सर्वोच्च न्यायालयामुळे फेटाळल्यामुळे हे नवीन सर्वेक्षण आता सरकारला करावं लागत आहे आणि त्यातनंच याच्या आधी केवळ फक्त सॅम्पल सर्वे गायकवाड आयोगाने केलेला होता आणि तो टाळून आता सरसकट प्रत्येक घरामध्ये आपण जनगणना ज्या पद्धतीनं करतो त्या पद्धतीनं जाऊन सरकार हे सर्वेक्षण करण्याच्या तयारीमध्ये आहे. पण जरांगेंची घाई आहे, जरांगेंना 26 जानेवारीपर्यंत मुंबईमध्ये पोहोचायचं आहे, तोपर्यंत या आरक्षणाचा सर्वे काही येणं त्यांनी 31 तारीख ही डेडलाईन ठरवलं असं वाटत नाही. त्यामुळे मला वाटतं जरांगे आणि सरकार कुंडी रंगू शकते. आत्ता तरी जरांगेंसोबत थोडासा जो मॉब आहे तो त्यांच्या अपेक्षा एवढा नाही, म्हणजे त्यांना जे वाटत होतं की काही लाख लोक आपल्यासोबत असतील, पण आपले जे ग्राउंडचे रिपोर्टर आहेत ते सांगतात की तेवढा काही मॉब जरांगेंसोबत आत्ता तरी नाही. त्यामुळे सरकार अजूनही जरांगेंना थोपवू शकतं किंवा काहीतरी प्लॅन बी सरकारच्या डोक्यामध्ये असेल त्याच पातळीवर काम, मुंबई वेशीवर किंवा पुण्याच्या आधीच, सॉरी पुणे क्रॉस केल्यानंतर आधी आसपास कुठेतरी सरकार काहीतरी तोडगा किंवा जरांगेंना बॅकफुटवर पाडण्याचा. मुंबईत आल्यानंतर तिथून परत पुढे वेगळे प्रश्न तयार होऊ शकतात, त्यामुळे मला वाटतं सरकार त्या पद्धतीनंच काम करत असेल आणि आत्ता तरी सर्वेक्षणाचं जे काम आयोगानं सुरू केलेलं आहे त्याच्यावर जरांगे यांनी समाधान मानावं आणि आम्ही तुम्हाला लवकरच जे कुणबींचे दाखले जे रखडलेले आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला लवकर देऊ असा देखील सरकारचा दोन ह्याच्यातून आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. जे कुणबी ठरलेले आहेत त्या कुणबींना लवकर प्रमाणपत्र देणं, जेवढ्या जवळपास 30-35 लाख कुणबी नोंदी सापडल्याचं जरांगेंचं म्हणणं आहे, तर त्या सर्वांना दाखले देणं आणि जो उरलेला समाज आहे त्याला 16% आरक्षणासाठी प्रयत्न करणं, अशा दोन्ही पातळीवरती सरकार प्रयत्न करेल. पण जो तिसरा मुद्दा आहे मला वाटतं सरकार जरांगेंना रोखू पण शकतं, कारण 26 जानेवारीच्या तोंडावरती सरकार मुंबईमध्ये ट्रॅफिक जाम होईल किंवा मुंबईच कोलमडून पडेल असं कोणतंही पाऊल जरांगेंना उचलू देणार नाही. जरांगेंच्या बातमीनंतर आपण अयोध्येच्या बातमीकडे वळतोय सर. सर अयोध्येमध्ये काल जे श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाली तिथून जे आता काल मोदींची एक पद्धतशीर जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या पद्धतशीर कार्यक्रमाला आज कुठेतरी गालबोट लागताना दिसत आहे, कारण अयोध्येमध्ये आज तुफान गर्दी पाहायला मिळाली. बरोबर. योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी अचानक दौरा पण केला अयोध्येचा, तर आता काय अयोध्येचं एकूण अयोध्येचं म्हणजे गर्दी होणं स्वाभाविक होतं, कारण ज्या पद्धतीचं देशभर वातावरण झालेलं होतं आणि घरोघरी जाऊन निमंत्रण अक्षता देण्यात आलेल्या होत्या आणि लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती की रामलल्लाचं दर्शन घ्यायचं आहे, त्या दृष्टीनं मोठी गर्दी झाली असल्यामुळं स्वाभाविकच तिथलं सगळं नियंत्रण पोलिसांचं तुटलेलं आहे आणि गर्दी
म्हणजे तिथे कोणती अनुचित घटना घडू नये अशीच आपण सदिच्छा आपल्या असल्या पाहिजेत. कारण गर्दीत की जे अयोध्या शहर आहे, जे जुना अयोध्या शहर आहे, ते गल्ली बोळांचं शहर आहे, ते काही फार असं मोठं शहर नाही आहे. त्यामुळे तिथं अशी गर्दी सहन करण्याची क्षमता त्या शहरामध्ये अद्याप डेव्हलप झालेली नाही आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे पोलीस यंत्रणेवर तो ताण येणार आहे. प्रचंड मोठ्या संख्येनं कुडकुडत्या थंडीमध्ये लोक तिथं गेलेले आहेत आणि सर्वांना रामलल्लांचं दर्शन घेऊनच परतायचं आहे. त्यामुळे मला वाटतं तो गोंधळ उडालेला आहे. पण मला वाटतं यातनं सरकार नक्कीच धडा घेईल आणि पुढच्या काळामध्ये अधिक किंवा नियंत्रित पद्धतीनंच दर्शनाला लोकांना वाहनांना शहरामध्ये प्रवेश दिला जाईल. दर्शनाचा दुसरा एखादा मार्ग कळावा लागेल किंवा अयोध्येतली गर्दीच कमी करावं लागेल, रोज इतकीच वाहनं जाऊ शकतील अशा पद्धतीचं नियोजन सरकारला करावं लागेल. सर आता मगाशीच एक संभाजीराजे छत्रपतींची जे लोकसभेचं वातावरण आता तयार होत आहे तर ती एक बातमी बघूया. मगाशीच संभाजीराजे छत्रपतींचं एक बाईट ऐकायला मिळाली की काँग्रेस सोबत माझी चर्चा सुरू आहे पण मी स्वराज्य संघटनेबाबतही सकारात्मक आहे. हो, म्हणजे संभाजीराजे आता उघडपणे बोलू लागलेले आहेत. संभाजीराजेंना कोल्हापूर खासदार होण्याची त्यांची मनीषा इच्छा पुन्हा बळावलेली आहे आणि ते काँग्रेसकडून उभं राहू शकतात. हो हो, असं उभं राहू शकतात अशी पण चर्चा आहे आणि त्यांनी देखील मान्य केलं की काँग्रेस श्रेष्ठींशी माझी चर्चा झालेली आहे. आता याच्यामध्ये अडचण दोन आहेत. एक तर सगळ्यात महत्वाची जी अडचण आहे, काँग्रेस म्हणजे संभाजीराजेंचं म्हणणं आहे की आमची संघटना आमचा पक्ष हा वेगळा आहे, तुम्ही आम्हाला आमच्या चिन्हावरती लढू द्या आणि काँग्रेस ते मान्य करेल असं मला वाटत नाही. कारण जी ज्या काही जागा जिंकून येऊ शकतात काँग्रेस असं वाटतं, त्यातली काँग्रेस ही टॉपची जागा आहे असं मला. कारण आता पाच आमदार आहेत, सतीश पाटलांचं हे नेतृत्व आहे तिथे आणि संजय मंडलिक जेव्हा खासदार झाले 2000 तेव्हा सुद्धा काँग्रेसनं त्यांच्या पाठीमागे ताकद लावलेली होती. त्यामुळं अशी जी मोक्याची जागा आहे, कोल्हापूरची महापालिका, जिल्हा परिषद, हे सगळं काँग्रेसच्या नेतृत्व, गोकुळ आहे. त्यामुळे काँग्रेस इथे ताकदवान असताना बाहेरून नेता आणायचा आणि पुन्हा त्याला दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर तिकीट द्यायचं, मला वाटतं संभाजीराजेंना हार्ड बार्गेनिंग आपण जे म्हणतो त्या पद्धतीनं ते करावं लागेल. काँग्रेस हा आत्मघातकी निर्णय, म्हणजे दुसरे चिन्ह मला वाटत नाही काँग्रेस अशा पद्धतीने निर्णय घेऊ शकेल. आणि ती सगळ्यात महत्वाची अडचण ती शिवसेनेची, म्हणजे जो 2 वर्षापूर्वी किस्सा सगळा घडलेला होता राज्यसभेच्या, शिवसेना फुटीला जर कुणी कारणीभूत असेल तर मला वाटतं ते म्हणजे ज्ञान अज्ञात जे फुटीला कारणीभूत आहे त्याला ते संभाजीराजे कारणीभूत आहेत. म्हणजे त्यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरच शिवसेनेमध्ये गट पडले किंवा शिवसेनेमध्ये भांडण लावायला भाजप बऱ्यापैकी यशस्वी ठरलं. त्यामुळं उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांचे दोघांचे संबंध कसे आहेत हे जरी आता पडद्याआड आहे, पण मला वाटत नाही की उद्धव ठाकरे त्यांना माफ करण्याच्या भूमिकेमध्ये असतील. कारण ज्या पद्धतीने, कारण तुम्ही शिवसेनेमध्ये या तरच आम्ही तुम्हाला राज्यसभेचं तिकीट देऊ, राजे त्यावेळी तयार नव्हते आणि अपक्षच त्यांना लढायचं होतं, तुम्ही सर्वपक्षीय उमेदवार म्हणून तुम्ही मला पाठवा अशी त्यांची मागणी होती. आणि आता त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे, जर तेव्हा आम्हाला राज्यसभा सहज मिळत होती तरी आम्ही ती शिवसेनेचा सदस्य म्हणून आम्ही घेतलेली नाहीये, तर कोल्हापूर काँग्रेसचा सदस्य, आता काँग्रेस सदस्य म्हणून पण आम्ही घेणार नाही असं ती त्यांची पण भूमिका आहे, त्यांची स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे मला संभाजीराजेंचं काय होणार, आणि कारण ज्या पद्धतीनं जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलन, मराठा आरक्षणाचं आंदोलन हायजॅक केलेलं आहे, त्यामुळे जी स्पेस संभाजीराजेंसाठी होती ती मनोज जरांगे पाटलांनी भरून काढली. त्यामुळे स्वराज्य पक्षाचा विस्तार रोखण्यामध्ये जरांगे पाटील हेच मूळ कारण आहेत. त्यामुळे हे पण त्यातले तानेबाणे आपण लक्षात घेतले पाहिजे. इंटरनल सगळं पॉलिटिक्स आहे ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मला वाटतं संभाजीराजेंना एक जे पुन्हा संसदेत जायचं आहे, त्या 6 वर्ष आधी राज्यसभेवर होतेच, तर तो एक त्यांच्यासाठी मोठी आता मोठा कठीण काळ आहे काँग्रेस सोबत बार्गेनिंग करण्याचा. आणि काँग्रेसही इतक्या सहजासहजी मला वाटत नाही त्यांना असं खुली सूट दिली. म्हणून संभाजीराजेंच्या बातमीनंतर आपण एका आर्थिक विषयाच्या घडामोडीकडे जाऊया. सर शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली, मोठा हाहाकार म्हटलं तरी चालेल. आजचा मंगळवार थोडा अमंगल ठरलाय शेअर मार्केटसाठी. येस, कारण सेन्सेक्स जवळपास 1053 अंकांनी, निफ्टी 333 अंकांनी अक्षरशः आपटलेला आहे. हो हो, तर याच्या पाठीमागे दोनच कारण. एक तर आपण मार्केट हे फार वाढलेलं होतं,
गेल्या महिना 1.5 महिन्यामध्ये मार्केट जवळपास 10% वाढलं आणि टॉपचा त्याने टॉप लावलेला होता की तो जो टॉप आहे सेन्सेक्स वरती जवळपास तो जो टॉप आहे तो 73,427 चा टॉप होता आणि आज एक सेन्सेक्स जो कोसळला आहे तो 72,039 आहे. तर मला म्हणजे जो आता मी पण शेअर बाजार थोडंफार अभ्यास करतो तर हे प्रॉफिट बुकिंग आहे असंही म्हणतायत. आणि HDFC बँक असेल, कोटक बँक, ICICI बँक या बँकांचे जी कामगिरी होती तिमाही कामगिरी, तर ती कामगिरी फारशी चांगली न आल्यामुळे अनेक बँकांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली, सेक्टरमध्ये मोठी घसरण झाली. आणि एक आपल्या मीडियासाठी महत्वाची बातमी की शेअर मार्केट हे कसं अनिश्चित असतं याचं एक चांगलं उदाहरण या निमित्तानं तुम्हाला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं की झी जो उद्योग समूह आहे आणि सोनी, तर झी उद्योग समूह मोठ्या अडचणीमध्ये होता, त्यामुळे सोनी सोबत मर्जर करण्याची प्रोसेस सुरू होती. मात्र काही कारणांमुळे त्या म्हणजे सोनीनं त्यातनं बॅकआउट केलं तर झीचा शेअर जवळपास आज 30% पडलेला आहे. म्हणजे म्हणजे आपण जर पाहिलं तर झीच्या शेअरला अक्षरशः आज कोणी खरेदीला कोणी वालीच तयार नव्हतं. त्यामुळे अशा अनेक शेअरांची आज मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. आणि एक ट्रिगर म्हणतो की आता तिमाही निकाल पण अपेक्षेनुसार येत नाही आहेत, अमेरिकेतील व्याजदरा जो कपात जी आपल्याला अपेक्षित आहे ती समोर दिसत नाही आहे, त्यामुळं शेअर बाजारामध्ये नवीन गुंतवणूक येऊ शकलेली नाही आहे. आणि ज्यांच्याकडे गुंतवणूक आहे त्यांनी आपला नफा पदरी पाडून घेण्याचं आज काम केलं, त्यामुळं शेअर बाजारामध्ये मोठीच पडझड झालेली आहे आणि अनेकांच्या म्हणण्यानुसार ही पडझड पुढे अशीच राहू शकते. म्हणजे आत्ताच्या वातावरणाचा शेअर मार्केटवर काय परिणाम झालेला? म्हणजे जे काय काल अनेकांना असं वाटलं होतं की काल राम लल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर देश एकदम म्हणजे त्या अर्थानं थोडीशी पॉझिटिव्ह सगळं होईल असं वाटत होतं, पण त्या अर्थानं शेअर मार्केटच्या घटांगळ्या ही थोडीशी निगेटिव्ह न्यूज आहे. पण ठीक आहे, हा बाजार आहे तो खाली वर होत असतो, त्यात फारसं काही विशेष नाही असंही मला म्हणायचं आहे. तरी ज्या इतर काही राजकीय घडामोडी आपल्याला उद्यापर्यंत ट्रॅक करावं लागेल त्यातलं जे आहे मराठा आरक्षणाचं आंदोलन, उद्या ठाकरे काय बोलतायत समारोपाच्या शिबिराच्या समारोपामध्ये ते एक आपल्याला पाहावं लागेल, आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यापुढे कसा प्रतिसाद मिळेल हे एक ट्रॅकिंग करण्यासारखी स्टोरी आहे. हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं अगदी आवर्जून आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि लिट्सअपच्या सर्व चॅनल्सला तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करावा. धन्यवाद धन्यवाद थँक्यू.